लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा गुरुवारी नाशिक जिल्ह्यात प्रारंभ होऊन पहिल्याच दिवशी देवळाली मतदारसंघात पोहोचले, मात्र तिथे आयोजित महिला मेळाव्यासाठी पोहोचण्यास दादांना तब्बल 2 तास विलंब झाला। योजनांची आणि त्यातील लाभांची कोणतीही माहिती ऐकून न घेता या लाडक्या बहिणींनी दादांकडे पाठ फिरवून तेथून निघून जाणं पसंत केल्याचं चित्र काल सभेत दिसून आलं। आपण राजमाता जिल्हा नाव घेतो, सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतो, पुण्याश्वर काहींना देवी होळकरांचं नाव घेतो, रमाईंचं नाव घेतो, अनेकांची नाव आपण घेतो, परंतु ही नाव घेत असताना आज देखील समाजातला मोठा फरक। दरम्यान आयोजक आमदार सरोज अहिरे यांचे प्रास्ताविक सुरू होताच महिलांनी काढता पाय घेतला, त्यानंतर थेट अजितदादांनी भाषणाला सुरुवात करून देखील निम्म्याहून अधिक महिलांनी मंडप सोडला, काहींनी जेवणावळीकडे मोर्चा वळवला। यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी महिलांना थांबवण्याची विनंती देखील केली, परंतु त्या कोणाचाही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हत्या। तर सभेसाठी 2 तास विलंबनानं आलेल्या दादांच्या सभेकडे त्यांच्या लाडक्या बहिणींनी पाठ फिरवल्याचं काल चित्र दिसून आलं। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।